नमस्कार अश्विनीज अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. आता गणपती बाप्पा येणार आहे आणि गणपती बाप्पाला सर्वात आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक. तर आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता आपले जे मोदक आहे हे अतिशय दुधासारखे पांढरे शुभ्र तयार झालेले आहे आणि हे मोदक बनवण्यासाठी आपण यामध्ये कुठल्याही पदार्थाचा वापर केलेला नाही. फक्त तांदळाच्या पिठीपासून हे उकडीचे मोदक तयार केलेले आहे आणि हे मोदक बनवण्यासाठी बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता कसे बनवायचे फक्त तांदळाच्या पिठीपासून उकडीचे पांढरे शुभ्र मोदक ते पाहूया. पण त्या अगोदर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेले बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा. सर्वात अगोदर आपण आता मोदकांसाठीचं जे सारण आहे ते बनवून घेऊया. तर त्यासाठी ज्या वाटीमध्ये गूळ घेतलेला आहे त्या वाटीने मोजून मी 2 वाटी ओला नारळ खोवून घेतलेला आहे. म्हणजे ओल्या नारळाचा जो किस घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात इथे आपल्याला गूळ वापरायचा आहे. म्हणजे 1 वाटी आपण गूळ वापरणार आहोत. त्यानंतर इथे मी गॅसवर जाड तळाची कढाई घेतलेली आहे. त्यामध्ये आता 1 चमचाभर एवढं साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झालं की लगेचच त्यामध्ये आपण 1 चमचाभर एवढी खसखस टाकून घेऊया. खसखस छान तुपावरती परतवून घेऊया. खसखस परतल्यानंतर लगेचच यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकणार आहे. ड्रायफ्रूट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु ड्रायफ्रूट या सारणामध्ये खूप छान लागतात त्यामुळे मी ते टाकत आहे. जे जे ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असेल ते ड्रायफ्रूट तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. नसेल तर नाही टाकले तरी काहीच हरकत नाही. आता आपले ड्रायफ्रूटसुद्धा छान परतले गेलेले आहे. त्यानंतर लगेचच आपण आता खोबऱ्याचा किस घालून घेऊया आणि हा तुपावरती आपण छान परतवून घेऊया. तर यामध्ये आपल्याला जे तूप आहे हे कमी वापरायचं आहे कारण नारळामध्ये सुद्धा थोडंसं तेल असतं त्यामुळे तुपाचं जे आहे प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचं आहे. छान असं आपलं जे नारळाचं किस आहे तो छान तुपावरती परतलं गेलेलं आहे. लगेच आता यामध्ये मी जो 1 वाटी गूळ घेतलेला होता किसून तो टाकून घेऊया. या ठिकाणी गुळाचं जे प्रमाण आहे हे तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता. आता हा जो गूळ आहे आपल्याला ह्या नारळामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. छान एकजीव करून घ्यायचा आहे. गुळाचं पाणी होईपर्यंत आपल्याला हा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे. आपला जो गूळ आहे तो छान व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे, शिजला आहे. आता त्यानंतर इथे मी अजून छान सारणाला टेस्ट येण्यासाठी इथे मी 1/2 वाटीवर एवढा खवा टाकत आहे. हा टाकणंसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु खवा टाकल्यामुळे आपल्या सारणाला खूप छान अशी टेस्ट येणार आहे. त्यामुळे नक्की वापरून बघा. तुमचं जे सारण आहे आणि जे मोदक आहे ते खूप छान लागणार आहे. आता आपलं जे सारण आहे ते इथं तयार झालेले आहे. गॅस बंद करायचा आणि सर्वात शेवटी इथे मी 1 चमचाभर एवढी वेलची पावडर टाकत आहे. ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे सारण आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. हे सारण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण आता मोदकांसाठीची उकड तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मोदक बनवण्यासाठी शक्यतो सुगंधित आणि चिकट तांदळाचा वापर करतात. त्यात सर्वात अगोदर येतो आंबेमोर, बासमती तुकडा, इंद्रायणी. ह्या तांदळाचा वापर जर केला तर आपले जे मोदक आहे हे मऊ, लुसलुशीत आणि मस्त असे पांढरे शुभ्र तयार होतात. जर आपल्याकडे ह्या तिन्हीपैकी एकही तांदूळ अवेलेबल नसेल तर तुम्ही रेशनचा तांदूळ वापरला तरीही त्याचे मोदक छानच येतात. तर या ठिकाणी 1 किलो आंबेमोहर तांदूळ मी छान स्वच्छ धुवून त्यानंतर मी पंख्याखाली सुकवून तो गिरणीमधून दळून आणलेला आहे. त्याचीच पिठी मी आता इथे वापरत आहे. तर यामध्ये मी काहीही ॲड केलेलं नाही. फक्त तांदळाची पिठी वापरून हे मोदक आपण बनवणार आहोत. तर या ठिकाणी एक कढाई घेतलेली आहे. तर ज्या वाटीने मोजून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून मी बरोबर 2 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा इथे आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे. साजूक तूप टाकल्यामुळे आपले जे मोदक आहे हे छान मऊ लुसलुशीत तयार होतात. आता पाण्याला छान उकळे आलेले आहे. उकळे आल्यानंतर आपल्याला जे मोदकाची पिठे आहेत ते आपल्याला ह्यामध्ये ॲड करायची आहे. गॅस आपल्याला मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. आणि ही जी पिठे आहे ती छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे 10 ते 15 मिनटं अशीच वाफवून द्यायची आहे. तर आपण आता ह्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं हे छान असं वाफवून घेऊया. 10 ते 15 मिनटं झालेली आहे. आपलं जे पीठ आहे ते छान असं वाफलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आता इथे ही पीठ जे आहे ते आपल्याला एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे. तर सर्व जे पीठ आहे हे आपण आता ह्या पसरट भांड्यामध्ये ताटामध्ये काढून घेऊया आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे जे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे. तर 2 वाटी पिठासाठी इथे मी 2 वाटी एवढंच पाणी वापरलेलं आहे. अगदीच आवश्यकता वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं थंड पाणी हाताला लावून घ्यायचं आणि हे पीठ जे आहे हे मळून घ्यायचं आहे.
बरेच जण ही तांदळाच्या पिठाची उकड काढत असताना त्यामध्ये अर्धे पाणी आणि अर्धं दूध वापरतात, त्यामुळे सुद्धा आपले जे मोदक आहे हे पांढरे शुभ्र तयार होतात. परंतु यामध्ये मी फक्त पाण्याचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही यामध्ये अर्धं पाणी आणि अर्धं दूधसुद्धा यूज करू शकता. आता ही जी उकड आहे ती आपल्याला गरम गरम असताना छान अशी मळून घ्यायची आहे. फार गरम असल्यामुळे इथे मी एक सपाट तळाचं भांडं घेत आहे आणि त्याने ते छान मळून घेणार आहे. त्याच्या ज्या गुठळ्या आहे त्या छान मोडून घेणार आहे. मिश्रण जास्त गरम असल्यामुळे आपल्याला हे अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पसरड भांडं घेतल्यामुळे सर्व जे पीठ आहे ते छान व्यवस्थित मळलं जातं. सर्व गुठळ्या मोडून झाल्यानंतर आपल्याला हे जे पीठ आहे हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. जेवढं छान मळता येईल तेवढं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, कारण जेवढं पीठ आपण जास्त मळू तेवढे आपले जे मोदक आहे हे मऊ लुसलुशीत तयार होणार आहे आणि त्याची पारीसुद्धा कडेने चिरणार नाही. त्यासाठी आपल्याला हे पीठ जेवढं मळता येईल तेवढं आपण हे छान मळून घ्यायचं आहे, सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पीठ जे आहे ते मी छान असं मळून घेतलेलं आहे. एकदा चेक करून बघूया आपलं जी उकड आहे ती व्यवस्थित शिजली आहे की नाही. अशा पद्धतीने एखादा गोळा घ्यायचा आणि पारी तयार करून बघायची. साईडची जी बाजू आहे ती चिरली नाही म्हणजे आपली जी उकड आहे ही परफेक्ट तयार झालेली आहे. आता आपण लगेचच मेन प्रोसेसला सुरुवात करूया म्हणजे मोदक बनवायला घेऊया. तर एक लिंबाच्या आकार एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि इथे मी साईडला सुखं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. छान मस्त हातावरती तो मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे खालच्या बाजूने आणि अंगठ्यांनासुद्धा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी पारी आहे ती छान अशी एकसारखी फिरवता येईल. अंगठ्याच्या मदतीने आपल्याला ही पारी बनवायची आहे. चार बोटं खाली ठेवायचं आहे आणि अंगठा आपल्याला वरती ठेवायचं आहे. अंगठ्याला मधूनमधून पीठ लावून घ्यायचं म्हणजे जे पीठ आहे ते चिकटत नाही आणि छान मस्त एकसारखी अशी आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे. अगदी जास्त जाडही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही. जर पातळ केली तर आपले जे मोदक आहे हे जेव्हा आपण स्टीम व्हायला ठेवू त्यानंतर ते चिकटतील आणि फाटतील. यासाठी मीडियम अशी आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे. अंगठ्याच्या मदतीनेच आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे. मधला जो भाग आहे थोडासा जाडसर ठेवायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे. तर आपली ही पारी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. कळ्या पाडून घेऊया. मधलं बोट आणि अंगठा आपल्याला खालच्या बाजूने ठेवायचं आहे आणि एक बोट जे आहे ते वरतून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही कळी पाडायची आहे आणि खाली एकदम टोकापर्यंत आपल्याला ही कळी तयार करून घ्यायची आहे. सर्व ज्या पारीला कळ्या आहेत त्या अशाच पद्धतीने करायचं आहे आणि जितक्या जवळ होता होईल तितक्या जवळ आपल्याला ह्या कळ्या पाडायच्या आहे आणि अगदी शेवटच्या टोकापर्यंत ह्या कळ्या न्यायच्या आहे. म्हणजे आपले जे मोदक आहे हे अतिशय मस्त असे सुबक आणि कळीदार दिसतात. सर्व कळ्या मी पाडून घेतलेल्या आहे. मस्त अशी वाटी तयार झालेली आहे. आता या वाटीमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. मोदकांसाठी उकड व्यवस्थित होणं फार गरजेचं आहे. जर उकड व्यवस्थित झाली नाही तर आपले जे मोदक आहे हे बिघडतात. त्यासाठी उकड परफेक्ट होणं हे फार गरजेचं आहे. तर आता यामध्ये मी 2 चमचेभर एवढं सारण भरून घेणार आहे. व्यवस्थित आपल्याला हे वाटीमध्ये भरून घ्यायचं आहे. तुम्ही अगोदर सारण भरून त्यानंतर देखील कळ्या पाडू शकता. आता आपल्याला एकाच दिशेने मोदक हा फिरवायचा आहे. खालच्या बाजूने हा मोदक उचलून घ्यायचा आहे आणि वरचा कळ्या ज्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने जुळवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे राहिलेलं पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर एक्स्ट्राचं राहिलेलं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. जर हाताला चिकटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं तांदळाच्या पिठामध्ये बोट बुडवून हे व्यवस्थित करू शकता. तर मस्त असं कळीदार आपला मोदक तयार झालेला आहे. अजून एक मी मोदक तुम्हाला बनवून दाखवते. तर पारी मी अगोदरच तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचा आहे. मोदक बनवण्यासाठी शक्यतो आंबेमोहर तांदळाचाच वापर करावा, कारण त्याचे जे मोदक आहे हे छान सुगंधित होतात आणि मऊसूदसुद्धा तयार होतात आणि त्याच्यामध्ये छान असा चिकटपणा असल्यामुळे आपले जे मोदक आहे हे बिघडतसुद्धा नाही आणि पांढरे शुभ्रसुद्धा होतात. त्यामध्ये आपल्याला दूध किंवा इतर कुठलेही पदार्थ मिक्स करायचीसुद्धा आवश्यकता होत नाही. म्हणून मी शक्यतो सांगेल की इथे मोदकांसाठी तुम्ही आंबेमोहर तांदळाचाच वापर करावा. जर अगदीच नसलं तर तुम्ही इथे बासमती तुकडा किंवा इंद्रायणी तांदळाचा वापर करू शकता. परंतु या ठिकाणी मी जे मोदक बनवलेले आहे ते आंबेमोहर तांदळाच्या पिठीपासूनच बनवलेले आहे. तर या ठिकाणी आपला दुसरा देखील मोदक तयार झालेला आहे, मस्त असा कळीदार तुम्ही पाहू शकता. आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण काढून टाकायचा आहे.
सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहे, मस्त कळीदार मोदक तयार झालेले आहे. आता हे वाफवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी चाळणीमध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे आणि त्यावर हे मोदक ठेवलेले आहे. जर तुमच्याकडे हळदीचं पान असेल तर तुम्ही तेही ठेवू शकता. जर तुमच्याकडे केळीचं आणि हळदीचं पान दोन्ही नसेल तर तुम्ही एखाद्या सुती कपड्यावरसुद्धा हे मोदक वाफवण्यासाठी ठेवू शकता. तर पाणी मी अगोदरच छान असं गरम करून घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्येच आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून देऊया आणि 9 ते 10 मिनटं आपल्याला हे छान असे मीडियम फ्लेमवरती वाफवून घ्यायचे आहे. 9 ते 10 मिनटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले जे मोदक आहे हे फुलले आहे आणि एक प्रकारची चकाकी ह्या मोदकांना आलेली आहे. यावरूनच समजायचं का आपले जे मोदक आहे हे छान असे वाफवले आहे. वाफल्यानंतर मोदकांना छान अशी चकाकी येते आणि त्याच्या ज्या पाकळ्या आहे त्या छान अशा मोकळ्या होतात. ही मोदक वाफल्याची ही एक निशाणीसुद्धा आहे. हलकीशी कोमट झाले की ही मोदक आपण काढून घेणार आहोत. तर मस्त असे आपले पांढरे शुभ्र सुगंधित उकडीचे मोदक या ठिकाणी तयार झालेले आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.